नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। घरगुती कारणावरून विवाहितेचा छळ करत तिचा गळा आवळून खून केला। ही घटना रविवारी दिनांक 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 2:15 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ या ठिकाणी घडली आहे। मच्छिंद्र अर्जुन भारती वयवर्षे 26 राहणार जांभूळ तालुका मावळ यांनी या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार विजय प्रल्हाद गिरी वयवर्षे 32 राहणार मरकळ तालुका खेड मूळ राहणार राजापूर तालुका गेवराई जिल्हा पेड आणि त्याची आई वयवर्षे 60 राहणार राजापूर तालुका गेवराई जिल्हा पेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी यांच्या 28 वर्षीय बहिणीचा आरोपींनी खून केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या बहिणीचा आरोपी मच्छिंद्र याच्याशी 14 जुलै 2013 रोजी विवाह झाला। विवाहाच्या 1 वर्षानंतर मच्छिंद्र आणि त्याच्या आईने फिर्यादी यांच्या बहिणीला त्रास देण्यास सुरुवात केली। नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून 1 लाख रुपये घेऊन ये, तसेच घरात वापरासाठी नवीन वस्तू घेऊन ये अशी सातत्याने ती मागणी करत असे। आरोपींनी फिर्यादी यांच्या बहिणीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ केला। त्यातूनच आरोपी मच्छिंद्र याने फिर्यादी यांच्या बहिणीचा गळा कशाने तरी आवळून खून केला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। तर आळंदी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। खेड तालुक्यातील आडगाव घाटात एसटी आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना आज घडली। यात दुचाकी चालक अत्यंत गंभीर जखमी असल्याचे स्थानिकांनी कळवले। रस्त्याची दुरवस्था अपघातांना निमंत्रक ठरत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। सलग 5 दिवसांच्या सुट्टीनंतर गावी आलेले नोकरदार आणि पर्यटक आता परतीच्या मार्गावर निघाल्यानं सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी दिवसभर पुणे नाशिक महामार्गावर तुफान वाहतूक कोंडी झाली होती। तळेगाव चाकण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून याचा अंदाज न आल्यानं असंख्य अपघातांचे प्रमाण वाढले आहे। आज सोमवारी पुन्हा एकदा चाकण तळेगाव रस्ता आणि पुणे नाशिक महामार्गावर प्रचंड कोंडी झाली होती। यात काही वाहने अपघातग्रस्त झाले। पुणे लाईव्हचे दर्शक यांनी खास या रस्त्याची वस्तुस्थिती दाखवणारा व्हिडिओ पाठवला आहे। अजून किती बळी घेतल्यानंतर शासन हा तळेगाव रस्ता सुस्थितीत करणार आहे असा प्रश्न जनतेकडून विचारला जातोय। जास्कमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस व कमी प्रमाणात येणारा येवानुसार भीमा नदी पात्रामध्ये सांडव्याद्वारे सोडलेला विसर्ग आज 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:30 बंद करण्यात आला आहे। मात्र नदी पात्रामध्ये अतिवाहिनीद्वारे 310 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। आज दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 6:00 भामा आसखेड प्रकल्पातून भामा नदी पात्रात होत असलेला विसर्ग 1516 क्युसेक्स वरून कमी करून 620 क्युसेक्स एवढा करण्यात आलेला आहे। पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी अधिक करण्यात येतो आहे। वाघोली गावच्या शिवसेना नेत्या तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सारिका किरण पवार यांची शिरोर लोकसभा महिला आघाडीच्या संपर्क प्रमुखपदी निवड झाल्याचे पत्र शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव अढेराव पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे आदींच्या हस्ते देण्यात आले। भाजप उत्तर पुणे जिल्हा आयोजित वस्ती संपर्क अभियान आज सोमवारी चाकणमध्ये पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष मनोज मांजरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते। यावेळी पक्षाचे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जास्कमान धरण क्षेत्रातील कडधे येथील ज्येष्ठ कीर्तनकार कैलासवासी हभप मणिलाल काका यांचे नातू व सेवानिवृत्त मुख्य वनरक्षक हभप रंगनाथ नायकडे यांचे चिरंजीव प्राध्यापक क्षितिज नायकडे यांनी एका शैक्षणिक चर्चा सत्रात सहभागी होण्यासाठी चीनला भेट दिली। राजगुरुनगर येथे मराठा आरक्षणाबाबत सकल मराठा बांधवांच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या आज सोमवारी 2 ऑक्टोबर या दुसऱ्या दिवशी राजगुरुनगर मधील ग्रामस्थ युवकांनी सहभाग घेतला। अंकुश राक्षे, मनोहर वाडेकर, शंकर राक्षे, सागर सातकर, सौरभ दौंडकर, शुभम घाडगे, बाळासाहेब चौधरी, अनिल राक्षे, चेतन शेटे, बाबाजी पाटोळे, प्रकाश शिंदे, संजय जाधव, योगीराज करवंदे, निलेश आंधळे, प्रकाश पाचारणे, राजेंद्र जाधव, धीरज आदक, रोहन राक्षे, अमोल वाळुंज, सुरज टोपे, किशोर रोडे, चंद्रकांत भोर, नितीन सईद आदींनी सहभागी होऊन उपोषण केले। पाईट वांद्रा रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने किवळे कुरकुंडी रस्त्याच्या दोन्ही बाजूने रुंदीकरण व मजबूतीकरणाचे काम गेले 2 महिन्यापासून सुरू आहे। अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने सध्या रस्त्यावर चक्क माती मिश्रित मुरुमाचा वापर होत आहे। तर गेल्या 24 ऑगस्टला या रस्त्याचे खडीकरणाचे कामात खडीऐवजी खडीचा चुरा वापरल्याचे आरोपी होत आहेत। टक्केवारीच्या नादात पाणीपुरवठा विभागातील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे।
पाईट रस्त्यावर केवळे कुरकुंडी रस्त्यावर काम सुरू करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राम जाधव यांच्याकडे चौकशी केली असता सदरचे काम पीएमआरडीए यांच्या अखत्यारीत सुरू असल्याचे सांगण्यात आले. अन्यायकारक विकास आराखडा चाकणला धरणे आंदोलन, विकास आराखडा रद्द करण्याची मागणी. चाकणचा विकास आराखडा सदोष झाला असून अनेकांच्या वडिलोपार्जित संपूर्ण जमिनी बाधित झाल्यात. त्यामुळे चाकण विकास आराखडा रद्द करून चाकणसह 16 गावांसाठी एकात्मिक विकास योजना करावी या मागणीसाठी चाकण नगर परिषद कार्यालयासमोर सोमवारी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. चाकण विकास मंचच्या माध्यमातून झालेल्या या आंदोलनात सर्व पक्षीय सहभागी झाले होते. चाकणचा विकास आराखडा शासनात सादर झाला असून तो रद्द व्हावा अशी मागणी यावेळी सर्वांनी केली. खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी या आंदोलनास उपस्थित राहून पाठिंबा दिला. चाकणचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी चाकण पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि आमदार दिलीप मोहिते यावेळी काय म्हणाले पाहू. नगरपालिकेमध्ये अनावृत्ती झाली, गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी त्याच्यावर आरक्षण टाकलं आणि धन दाडग्याच्या जमिनी सोडण्यात आल्या. मी सगळं आरक्षण ते पाहिल्यानंतर माणसं विचून विचून त्या ठिकाणी रस्ते टाकले, गार्डनचं आरक्षण टाकलं, वेगवेगळ्या प्रकारची आरक्षण टाकली आणि स्वतःच्या जमिनी ज्यांनी वाचवण्याचा फक्त प्रयत्न केला ते लोकांच्या घरादारावर नांगर फिरवायचा आणि स्वतःचं घर वाचवायचं अशा प्रकारची भूमिका ज्यांनी घेतली. आपल्याला माहिती आहे ज्याचा कुणी नसतो त्याचा परमेश्वर असतो. परमेश्वराने ज्याच्याशी एकच तुटते केलेले आहेत, परंतु या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसं आज देशोडीला लागली. त्यांना कोण न्याय देणार याकरता चाकणकर नागरिकांनी पक्षभेद विसरून जातीभेद विसरून आपण कोण कुणाचे काय असू हे सगळं विसरून एकत्र येऊन नगरपालिकेनं जो डिसीआर केला, जो आराखडा केला, त्याला विरोध करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. मला या गोष्टीची कल्पना की त्याला अधिकाऱ्यांनी काही मनमानी केली, त्यांनी पैसे दिले, त्यांची आरक्षणं वगळली, त्यावेळेच्या तथाकथित काही जी पुढारी मंडळी होती त्यांनी सुद्धा याच्यामध्ये चांगला हात मारून घेतला, काहींचं उट्ट काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि गोर जयवीर जनतेला मात्र या ठिकाणी आता यातनादे लागतात. ते आरक्षण उठलं पाहिजे मध्यंतरी मी त्याचे काही प्रयत्न केले. मला त्यांनी सांगितलं की आता हे डायरेक्टरकडे जाणार आहे, हे डायरेक्टरला अधिकार आहे, काही शासनाला अधिकार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यात काही चेंजेस होणार. पण आता सगळ्यांना माहिती आहे की 150 वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा जनमताच्या रेट्यापुढं हा देश सोडावा लागला आणि म्हणून आज महात्मा गांधीच्या जयंतीचा दिवस आपण सर्वांनी निवडला. आपल्या सगळ्यांनी जर रेटा दिला त्या आरक्षण उठायला वेळ लागेल असं अजिबात नाही. माझ्या आपल्या आंदोलना मनापासून पाठिंबा आहे. चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकून गोरगरीब जनतेला ज्या पद्धतीने काही मंडळींनी नागवलंय त्याला परमेश्वर कधीही माफ करणार नाही. आता वेळ फक्त आपल्या सर्वांच्या एकजुटीची आहे. आपण असंच शेवटपर्यंत एकत्र राहा. या संदर्भामध्ये मंगळवारी संध्याकाळी आमची मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये मागच्या वेळेला मी अनेक पत्र दिलं, परत एकदा पत्र देतो आणि चाकणच्या नागरिकांच्या भावना सरकारनं ऐकून घ्याव्यात. डायरेक्टरला या ठिकाणी पाठवावं, लोकांचं काय म्हणणं आहे ते एकदा ऐकावं आणि नाही म्हणलं तर निवडणुका आता पुढे ढकलल्या आहेत. खासदारकीची कदाचित आमदारकीची निवडणूक झाल्यानंतर या निवडणूक होते, तोपर्यंत चाकण नगरपालिकेचा विस्तार करावा, हद्दवाढ करावी आणि नव्याने परत डीपीआर तयार करावा. कारण मुळातच चाकणचं क्षेत्र कमी आहे,
शाखेच्या मूळ यंत्रणेवर आजूबाजूच्या वाड्याचा प्रचंड मोठा ताण पडतो. सकाळी उठले की मेहनतगावडीचे लोक टाकामध्ये असतात, सकाळ झाली की कणाजावाडीचे लोक इथं असतात, सकाळ झाली की नाणेकरवाडीचे लोक असतात, खराबवाडीचे असतात, आजूबाजूच्या सगळ्याच गावातले लोक इथं असतात. मग केवळ चाकणचंच पॉप्युलेशन ना, आजूबाजूच्या परिसरात हजारो लाखो लोक वृक्षकांमध्ये येतात आणि चाकणकर नागरिकांना या सगळ्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतो, ताण सहन करावा लागतो. आणि म्हणून आता परत आरक्षण नको, आणखीन तर ताण त्यांच्या फुकाठी नको आहे. मला तर पूर्वी जमिनी कमी होत्या. चाकण नगर परिषदेने चाकण शहरामध्ये जो DPR डिक्लेअर केला त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यावर बाधा आलेली आहे. कारण की काही शेतकरी असे की त्यांच्यावर बेघर झालेले आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची जमीन शिल्लक राहत नाही. एकाच जागेवर तीन तीन चार चार आरक्षण टाकले. कसा करावा, उद्या पोट कसे भागेल आपले? शेती गेली, जमीन गेलं, राहिलं काहीच नाही, पोट कसं भरायचे? मुलामुळांची लग्न कशी करायची? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या गोरगरिबांचा अन्याय झालेला आहे. यांच्यासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत लढत आहे. चाकण नगर परिषदचा विकास आराखडा या ठिकाणी प्रदर्शित झाला आणि त्याला निषेध करण्यासाठी या ठिकाणी चाकणकरांच्या वतीनं, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन झालं. खरं पाहिलं तर विकास हा झालाच पाहिजे, पण त्याबरोबर कुठल्याही नागरिकाचं कुणावरही अन्याय झाला नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका प्रत्येकाची आहे. या पुढील काळामध्ये शासन पातळीवर आणि सरकारच्या पातळीवर की मुख्यमंत्री साहेब असतील आणि उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि निश्चितच नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. रामकृष्ण हरी दादा, मला आहे ना फक्त 13 गुंठ्याचं आमच्या आरक्षण टाकलं काय. आता आम्ही दोघंजण भाऊ काय, आम्हाला किती आली? 6-6 गुंठ्या जागा आली. आता त्यातमध्ये मला 3 मुलं, 3 मुलांना 1-1 किती आले? 2-2 गुंठे आले. आता कुठं जायचं आम्ही? घरं बी नाही राहिला, काहीच नाही. आता जायचं कुठं आम्ही सांगाला? एवढीच जमीन होती आम्हाला, त्याच्यात आरक्षण टाकलं. पण आरक्षण टाकलं कोणी त्याचं बी आम्हाला नाव समजलं नाही. आम्ही जायचं कुठं? ज्या DPR मध्ये बाधित शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे त्यामध्ये मी सुद्धा एक अन्यायधारक शेतकरी आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा किंवा जिल्हा नगररचनेचा 1988 साली जो शासनाचा अधिकृत नकाशा झाला तो नकाशा आहे असा न नेता दुसऱ्यांच्या घराहून नेल्यामुळं सर्व शेतकरी त्या ठिकाणी बाधित आहे, त्यामध्ये मी सुद्धा बाधित होत आहे. मग जे शासनाचे अधिकारी होते त्यांनी नियोजन आराखडा विकास बनवला कसा हा माझा प्रश्न. नगर परिषदचा जो DPR डिक्लेअर झालेला आहे त्याच्यात आमची स्वतःची 32 गुंठे जागा गेलेली आहे. आता त्या 32 गुंठ्यात आम्ही तीच जण हिस्सेदार आहे, आम्हाला राहायला घरं नाही आहेत. प्रशासनाला हे सुद्धा कळलं नाही की गावठाणातली सुद्धा जागा एक वर करायची का? परत जो 2019 मंजूर झाला होता तो DPR फक्त पूर्वीचा जो म्युन्सिपल कॉर्पोरेशननी इमारत होती ती कॅन्सल करून आता तिथं चिल्ड्रन प्ले गार्डन टाकलेले, म्हणजे यांनी काही असं त्याच्यात बदल केलेला नाही. आणि जी बॉडी असते होती त्या नगरसेवकांच्या बॉडीत हकारभर मंजूर झालेला आहे. आज खरं तर चाकण शहरामध्ये गांधी जयंतीच्या निमित्तानं जो चाकणकरांवर विकास आराखड्याच्या माध्यमातून होणारा अन्याय याला न्याय मिळण्यासाठी आम्ही चाकणकर म्हणून आणि या चाकण विकास मंचनी जो आज धरणे आंदोलनचा कार्यक्रम आयोजित केला होता याला पाठिंबा देण्यासाठी, खरं तर मी सुद्धा एक बाधित शेतकरी आहे, माझी सुद्धा जमीन गेलेली आहे आणि माझ्या जमिनीतून जाणून बुजून माझ्या जमिनीवर आरक्षण टाकलेले, त्यासाठी मी सुद्धा आणि जरी नसतं तर शेतकऱ्यांच्या हितासाठी मी त्यांच्या पाठीशी आहे. मी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, मी जरी सरकार आमचं असलं तर चुकीच्या कामासाठी, चुकीचं काम होत असेल तर अन्याय होत असेल तर न्यायासाठी मी सर्व शेतकऱ्यांबरोबर आहे. आता महत्वाचा एक मुद्दा असा आहे की हे झालं कसं, कशासाठी केले, कुणी केलं? या बिल्डर लॉबीला एक सपोर्ट देण्यासाठी. आता साधं उदाहरण घ्या, पहिले आरक्षण आरक्षण होतं ना, मग ती आरक्षण उठली कशी काय, कोणत्या बेसवर उठली? म्हणजे या शासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यात पैसे खाल्ले ना, त्यांचे पैसे खाल्ले, त्यांची आरक्षण उठवली. मग कोण याच्यामध्ये कोण होता कमिटीवर, कोण नगरसेवक होता? या नगरसेवकांनी केलं नव्हतं का? ते शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याला धरून त्यांची आरक्षण कशी काय कमी झाली? मग याच्यामध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार केलाय, मोठी पैशाची देवाणघेवाण झालेली आणि म्हणून ते काम केलेले यांनी, त्या फुकट काम केलेलं नाही त्यांनी ते. मी प्रथम तर शासनाला कळू इच्छितो की मिरामंगल कार्यालयामध्ये जो 3,500-4,000 लोकांच्या सुनावण्या झाल्या त्या सुनावण्यावर काय निकाल दिला हा महत्वाचा आहे.
हायकोर्टामध्ये फाशी सुप्रीम कोर्टामध्ये या त्याला फाशी जरी द्यायची असेल त्याला निकाल देते की तुला ही फाशी दिली. आम्ही एवढे तक्रारी केल्या म्हणून आमच्या तक्रारीचं निरसन काय केलं? सर्वोच्च न्यायालय चंद्रचूड साहेब म्हणतात की नागरिकांना त्यांचं कळलं पाहिजे की मोबाईलमध्ये त्यांचं त्यांनी सांगितलंय की बाबा नागरिकांना आता आमचा निकाल जर आमच्या बाजूने समजा डिपेअर झालाच कसा पहिली गोष्ट निकाल द्या आम्हाला आमच्या हरकती काय कारवाई केली यानंतर डिकेअर डिक्लेअर करा हा डिकेअर आम्हाला मंजूर नाही हा बरखास्त करण्यात यावा. नवीन जल जीवन आणि जमीन या माणसाच्या मूलभूत गरज आहे परंतु जल पण येत नाहीये आणि जमीन पण शिल्लक राहत नाही. याआधी मी चार चार ठिकाणी बाधित झालोय. पहिला एमएडसी प्रकल्प 5 दुसरं कॅनल तिसरं पुनर्वसन आणि आता चौथा अजून बोकांडी आलेला हा नगरपालिकेचा डीपीआर. या डीपीआर मध्ये इतका बाधित झालोय माझी कमीत कमी 7 एकर जमीन मी यामध्ये बाधित होतो. याच्यामध्ये असं झालंय की ज्याच्याकडे मसल्स पॉवर मनी पॉवर आणि पॉलिटिकल प्रेशर या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे ना त्या तीन गोष्टी ज्याच्याकडे आहे त्या माणसाने आपापले आरक्षण काढून घेतलेले आणि जो गोरगरीब शेतकरी आहे त्याच्यावरती इतका अन्याय झालाय की 4-4, 5-5 आरक्षण एका एका ठिकाणी जवळजवळ घरावरती नांगर फिरवले. आज या विकास आराखडा जो चाकण नगर परिषदेने तयार केला या नगर परिषदेमधील या चाकणगावच्या हद्दीतील मी एक शेतकरी मी आज ही बोलत आहे की हा आराखडा मला नामंजूर आहे आणि सरकारला मी विनंती करते की जे आपण साधन एका सोसायटी झाले या ठिकाणचे जे गार्डन पीस ओपन पीस ते पहिल्यांदा ताब्यात घ्या आणि ज्या राहील त्या जमिनी कमी पडल तिथं आम्ही उभं राहू पण अन्याय आमच्यावर करू नका हीच मला शासनाला कळकळीची विनंती. चाकण नगर परिषदेने जो डीपीआर तयार केलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने तयार केलेला आहे. हाच जो प्लॅन तयार केला त्याला स्थानिक गावकऱ्यांना किंवा स्थानिक लोकांना विश्वासात घेतले नाहीत तरी चाकणच्या नागरिकांना विश्वासात घेऊन हा डीपीआर तयार व्हायला पाहिजे. हा पुढऱ्याच्या मनमानी कारभारामुळे हा डीपीआर तयार केला आहे तो आम्हाला मान्य नाहीत आणि आमची सुद्धा यामध्ये चार आरक्षण पडलेली आहेत. आम्ही जवळ 50 पिढ्याची इथं राहणारे लोक आहे. आमच्या जो पोलीस स्टेशन टाकलेले आहेत काय कारण पोलीस स्टेशन आमच्या इथे टाकायला सरकारने सरकारच्या जागेत पोलीस स्टेशन टाकायला पाहिजे होतं. आमचे 4-5 एकर जागा एक्वरेशन केल्यात 2 जागी रस्ते टाकलेत 1 जागी कमर्शियल वाहनाचं पार्किंग टाकले सगळं आमचे अन्याय केलेलं आहे. आम्ही पुढे जायचं सरकारने चुकीचं आरक्षण केलेलं आहे डीपीआर चुकीचा आहे तो आम्हाला मान्य नाही आणि हा मुख्यमंत्री साहेबांनी हा डीपीआर तात्काळ कॅन्सल करावा. चाकणचा जो डीपीआर तयार झालेला आहे हा वास्तविक पाहता चाकण विकास मंचच्या माध्यमातून धरणांदोलन झालं त्याच्या माध्यमातून तो डीपीआर रद्द व्हा. परंतु माझा डायरेक्ट आरोप आहे की हा डीपीआर जो केलाय तो चाकणच्या बिल्डर लोकांना तशी धरून केलेला आहे. पहिल्या बिल्डर लोकांचा ओपन पेस ताब्यात घेऊन त्या ओपन पेस वर आरक्षण टाकाव नंतर बाधित शेतकऱ्यांच्या जमीन घ्यावा. मग वास्तविक पाहता उदाहरणार्थ माणिक चौकात आमच्या जागेवर 6-6 आरक्षण टाकलेली आहे. आमच्या वाडवडिलांनी जागा विकल्या नाही पण अशा आरक्षणामुळे आता आमच्या पुढच्या पिढीला जागा राहतील का नाही याची शाश्वती नाही आहे आणि अन्यायकारक आराखडा आम्हाला मान्य नाही. आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त जो विकास आराखडा चाकण नगर परिषदेने प्रसिद्ध केला त्याला विरोध करण्यासाठी समस्त चाकण ग्रामस्थ आणि चाकण विकास मंचच्या माध्यमातून आपण एकत्र आलो. त्या आलेल्या सर्व बाधित शेतकऱ्यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि चाकण नगर परिषदेमध्ये माझा थेट आरोप आहे की या ठिकाणी प्युअरपणे भ्रष्टाचार करून हा विकास आराखडा निर्माण केलेला आहे. मुळात बिल्डर लॉबीचे जे ओपन पेस आहेत हेच नगर परिषद ताब्यात घ्याय ना त्यांच्या जागा आहे ते त्यांच्या याच्यावर काय आरक्षण टाकी ना आमच्या बोखाटी काय टाकी ना तुमच्या घ्या ना पाहिलं तुमच्या जे काही आहेत ना गायरांना ती ताब्यात घ्या ती त्याची मोकळी करा त्याच्यावर गार्डन करा पारखाल्या पोरांना खेळाय करा अजून कोणाला मंत्र्या सांगताना खेळाय काय लागत असेल गार्डन ते करा आमचा विरोधच नाही. परंतु तुम्ही वोट सोड शेतकरी आणि म्हणजे सरकार म्हणतो आम्ही शेतकऱ्याचे कळवरी शेतकऱ्याचं सरकार जोटे सगळे शेतकऱ्याचं अजिबात हे सरकार नाही फक्त शेतकरी देशाचा पोषिंदा मारण्याचं काम गल्लीपासून दिल्लीपर्यंत चाललेलं आहे हा माझा थेट आरोप आहे. आज विकास मंच चाकणतर्फे जे चाकण नगर परिषद विकास आराखड्याबाबत सर्व पक्षाचे लोक येऊन आंदोलन केलं मुळात हा जो विकास आराखडा आहे तो चुकीचा आहे. सहाय्यक संचालक यांनी चुकीचे अधिकार वापरले आणि लोकनियुक्त कमिटीने जर कसूर केला असता तरच आणि तरच शासन इथं शासन नियुक्त अधिकारी करू शकतं त्याशिवाय शासनाला अधिकार नाही. याबाबत आम्ही सविस्तर सगळं मुंबईचे उच्च न्यायालयाचे जे वकील आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन तयार केलं आणि आज ते शिवांना दिलेले. आमची विनंती आहे की तातडीने सदर प्रक्रिया शासनाने स्थगित करावी आणि
चाकणसह 16 गावांचा विकास आराखडा एकात्मिक करावा, त्यासाठी नगर परिषद हद्दवाढ या बाबी ज्या काय असतील कायदेशीर त्या तातडीने कराव्या, म्हणजे या भागाचा एक सुनियोजित विकास होईल, एवढीच आमची भूमिका आहे। चाकण नगर परिषद हद्दीतून काळूस कौटकरवाडी टेमेगवाडीकडे जाणारा ग्रामीण मार्ग 97 हा रस्ता काळूस हद्दीत पीएमआरडीए यांनी दाखवलाय, मात्र चाकण नगर परिषद विकास आराखड्यात तो न दाखवल्यामुळे काळूस ग्रामस्थांनी चाकण नगर परिषद समोर आज आंदोलन केले। सदर रस्ता जो पूर्वपार सुरू आहे तो आता जो नवीन विकास आराखडा होईल त्यात दाखवून आम्हाला न्याय द्यावा। आज रोजी पूर्वपार रस्ता हा बंद केलाय, त्याबाबत प्रशासनास 2 महिने झाले निवेदन दिले, पंचायत समितीने मुख्याधिकारी यांना पत्र देखील दिले, मात्र तरीही सदर रस्ता खुला झाला नाही। यामुळे आज चाकण नगर परिषद पुढे धरणे आंदोलन काळूस ग्रामस्थ यांनी देखील केले, त्यात चाकण विकास मंचने पाठिंबा दिला। अरुण दत्तात्रय खैरे, रानार टेमगिरवाडी। आज आम्ही ग्रामीण मार्ग 97 हा जुना प्रस्थापित DPR मध्ये होता, परंतु शासनाने नवीन जो DPR टाकला त्यामधून तो ग्रामीण मार्ग 97 हा पूर्णतः वगळण्यात आलेला आहे। पूर्ण तिथून येण्या जाण्याचं आवक जावक बंद झालेले आहे। माझी शासनाला एक नम्रतेची विनंती आहे की जो चालू असलेला मार्ग ग्रामीण मार्ग 97 हा शासनाने त्याची दखल घेऊन हा मार्ग पूर्णतः चालू ठेवावा, ही माझी शासनास नम्र विनंती आहे। चाकण व 19 गावांची पाणी योजना देखील सदोष झाली असून ती सुधारित करावी अशी मागणी महाळुंगे गावच्या नागरिकांनी केली। याबाबत ग्रामसभेत विषय घ्यावा म्हणून निवेदन पांडुरंग येळवंडे, सारंग किवळे, किशोर महाळुंगकर, सतीश गिरे, गोपाळ काळे व अन्य ग्रामस्थांनी दिले। महाळुंगे गावची लोकसंख्या तब्बल 40,000 असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी जुनी योजना सुधारित करताना ती नॅशनल बिल्डिंग कोडनुसार लोकसंख्या निश्चित न केल्याने ही योजना सदोष झाली आहे। महाळुंगेसह अन्य या योजनेतील 18 गावांचे पिण्याच्या पाण्यासाठीचे आरक्षण भामासगे धरणात करणे आवश्यक असताना तसे केले गेले नाही, तरी याबाबत ग्रामपंचायतीने लक्ष घालावे। जीवन प्राधिकरण द्वार फक्त द्वारका समूह सदनिका प्रकल्प यांना गावच्या नावाखाली पाणी विकायचे आहे। गावात सर्व भागात भामासगे धरणाचे पाणी जनतेला भेटले पाहिजे, फक्त द्वारका स्कीम पर्यंत लाईन टाकून अन्य गावात देखील अशाच बाजार मांडला गेलाय, त्यास विरोध असून सर्वांना पाणी देण्याची मागणी होत आहे। त्यामुळे ही योजना सुधारित झाल्यास 400 कोटीची होणार आहे, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या योजनेचे काम बंद करून ती योजना सुधारित करावी अशी मागणी असल्याचे ग्रामस्थांनी पुणेला बरोबर बोलताना सांगितले। माझं नाव सूरज सिंग, हे काम चालू आहे, हे जलजीवन मिशन अंतर्गत जो प्रोजेक्ट चालू आहे चाकण MIDC आणि 19 गाव आहे त्याअंतर्गत ही लाईन द्वारका लाईनसाठी द्वारका सिटीपर्यंत ही लाईन माळुंगे चौकातनं तिथपर्यंत येणार आहे द्वारका सिटीसाठी। जुन्नर वन विभाग अंतर्गत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला। दिनांक 2 ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी डॉक्टर सदानंद राऊत यांचे झिरो डेथ स्नेक बाईट या अंतर्गत जुन्नर, मंचर, खेड आणि शिरोड या चारही तालुक्यातील 100 रेस्क्युअर्सना मार्गदर्शन करण्यात आले। शांतता, सलोखा व भाईचाराचा संदेश देत ईद ए मिलादचा सण चाकण शहरात सोमवारी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात भव्य जुलूस काढून साजरा करण्यात आला। गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस उशिराने हा सण मुस्लिम बांधवांनी साजरा करून एक सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवलं आहे। चाकण पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता। गावची परंपरा ऐतिहासिक गाव आहे आणि या गावात अनादिकालनापासून आमच्या पिढ्यानपिढ्या या गावात राहतात आणि हिंदू मुस्लिम एकदम सलोख्याने राहतात। आमच्या सर्व सुखदुःखात आम्ही त्यांच्यात सहभागी होतो आणि ते आमच्या सुखदुःखात सहभागी होतात। अशा प्रकारचे इथं रोटी वातावरण आहे, मिठी वातावरण नाही आहे, पण तरीही एवढ्या जातीय सलोखा एवढा आहे ना की इथं कुठल्याही बाह्य शक्तीने जरी यात ते प्रयत्न केला तरी आमच्या एकोप्यात कधी फूट पडू शकणार नाही आहे याची मला खूप खात्री आहे। कारण राजनभाई परदेशी, मनोज शेठ, कालिदास दादा या सगळ्यांबरोबर गावातले इतरही समाजातले लोक आहेत यांच्यामध्ये खूप खूप प्रेम आहे आणि हे प्रेम फक्त व्यवहारापुरतंच नाही आहे की आमचे बरेचसे बांधभाऊ पण आहे की आमच्या जमिनी त्यांच्या शेजारी आहेत, त्यांच्या आमच्या शेजारी आहे, पण कुठल्याही प्रकारचा कधीही यत्न आतताही प्रकार घडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो। पैगंबर जयंतीनिमित्त जी मिरवणूक निघालेली आहे त्याचं स्वागत करण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। त्या जल्लोष यात्रेचे स्वागत करण्यासाठी मी चाकण शहर विकास मंचच्या वतीने या ठिकाणी उभा आहे। मोहम्मद पैगंबर यांनी शांतता, समता, बंधुता आणि न्याय या 4 मार्गाचा अवलंब करण्यासाठी पूर्ण वर्ल्डला एक मेसेज दिला आणि त्याच माध्यमातून आज चाकणमध्ये एक विशेषता आणत होतं
चाक्यांमध्ये हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हे सलोक्याने आणि बंधुभावाने यामध्ये राहतात. आज चाकण शहरामध्ये प्रेषित महम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जी शोभायात्रा आलेली आहे, या शोभायात्राचं स्वागत करण्यासाठी मी एक चाकणकर नागरिक म्हणून, शांतता कमिटी सदस्य म्हणून, पिंपरी चिंचवड आयुक्तालय कमिटीचा एक सदस्य म्हणून, त्याचबरोबर पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून या नात्यानं या मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही राहिलो. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चाकण विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या हस्ते आज सोमवारी बालवीर गणेश मंडळ बाजारपेठ येथे संकष्टी चतुर्थी निमित्त आरती करण्यात आली. याप्रसंगी मंडळाकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने पुन्हा एकदा निसर्गाच्या बहरलेल्या विविध रंगी फुलांचा आणि धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी भोरगिरी परिसरात गर्दी वाढू लागली आहे.